नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिली भाग तिसरा शाब्दिक उदाहरणे आता पाहूया। रानात पाच ससे होते, आणखीन तीन ससे तिथे आले। तर आता रिकाम्या चौकटीची आपल्याला किंमत काढायची। ससे झाले, बघा आधी पाच ससे दिसत आहेत चित्रात, आणि पुन्हा तीन ससे आले, तर एकूण किती ससे झाले? गणिती क्रिया करू आपण। पाच ससे अधिक तीन ससे बरोबर किती झाले? पाच अधिक तीन ससे बरोबर किती ससे झाले? तर आठ ससे। किती ससे झाले? आठ ससे। पाच ससे आणि तीन ससे मिळून बघा चित्रात तुम्हाला दिसत आहे। पुढचं गणित पाहूया। बागेत सहा गोगलगाई होत्या, आणखीन दोन गोगलगाई आल्या, तर एकूण रिकाम्या चौकटीची आपल्याला किंमत काढायची। गोगलगाई झाल्या, बघा चित्रात दिसत आहेत, सहा गोगलगाई आहेत आणि दोन गोगलगाई तिकडून आलेल्या दिसत आहेत। तर हे गणिती क्रिया करून करूया। सहा गोगलगाई अधिक दोन गोगलगाई बरोबर किती? सहा आणि दोन किती होतात? बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, किती गोगलगाई झाल्या? आठ गोगलगाई। एकूण किती झाल्या चित्रात दिसत आहेत? गणिती क्रिया केली तरी आठ गोगलगाई झाल्या। पुढचं गणित पाहूया। फुलावर पाच फुलपाखरे बसली होती, त्यातील दोन उडून गेली, तर आता रिकाम्या चौकटीची किंमत काढायची। फुलपाखरे राहिली, बघा चित्रात दिसत आहे, पहिल्या चित्रात पाच फुलपाखरे, दोन उडून गेलेत, आणि किती राहिलेत ते आपल्याला काढायचे। गणिती क्रिया करून काढूया। पाच फुलपाखरे वजा दोन फुलपाखरे, म्हणजे पाच फुलपाखरातून दोन फुलपाखरे गेली, तर किती राहिले? तीन फुलपाखरे राहिले। किती राहिली? तीन फुलपाखरे। किती फुलपाखरं राहिली? तीन फुलपाखरे। बघा चित्रात, बघा चित्रातही दिसत आहे, झाडावर तीन फुलपाखरे राहिलेली आहेत। पुढचं गणित पाहूया। एका टोपलीत कोंबडीची नऊ पिल्ले होती, त्यातील चार उडी मारून पळाली, टोपलीत किती पिल्ले राहिली? बघा ही टोपली दिली, टोपलीत किती पिल्ले आहेत? नऊ, आणि किती पिल्ले उडी मारून पळून गेले? चार, बघा चित्रात दिसत आहे, आणि किती राहिले? आता गणिती क्रिया करूया। नऊ पिल्ले वजा चार पिल्ले, नऊ पिल्ल्यातून चार पिल्ले गेले, तर किती पिल्ले राहिले? टोपलीत किती पिल्ले राहिलेले दिसत आहेत? बघा टोपलीत पाच पिल्ले आहेत, किती? नऊ मधून चार वजा केले तर पाच पिल्ले राहिली। किती पिल्ले राहिली टोपलीत दिसत आहेत? पाच पिल्ले राहिलेली। आता पुढचं गणित पाहूया। झाडावर आठ पक्षी होते, त्यातील डॅश पक्षी उडून गेले, तर आता झाडावर डॅश पक्षी राहिली। बघा किती पक्षी उडून गेले दिसत आहेत? एक दोन तीन, किती? तीन पक्षी उडून गेले। आठ पक्षी होते, त्यातील तीन पक्षी उडून गेले, तर आता झाडावर डॅश पक्षी राहिली। बघा आता आठ पक्षी वजा तीन पक्षी, किती पक्षी राहिले? आठ पक्षी मधून तीन पक्षी गेले, तर पाच पक्षी राहिले। किती पक्षी राहिले? पाच। झाडावर पाच पक्षी राहिली, तीन उडून गेलेले दिसत आहेत, बघा झाडावर पाच राहिलेले चित्रात बघा दिसत आहेत। पुढचं गणित बघूया। झुरळाला सहा पाय व कोळ्याला आठ पाय असतात, कोळ्याला आठ पाय असतात, झुरळाला सहा पाय असतात, तर कोणाला जास्त पाय असतात? कितीने जास्त असतात? बघा झुरळाला किती पाय दिसत आहेत? सहा, आणि कोळ्याला आठ, कोणाला जास्त पाय असतात? बघा चित्रावरून आपल्याला कळत आहे की कोळ्याला जास्त पाय असतात, पण कितीने जास्त असतात आपल्याला काढायचंय। कोळ्याला जास्त पाय असतात, गणिती क्रिया करूया। आठ पाय वजा सहा पाय, आठ पायातून सहा पाय गेले, तर किती पाय राहतील? दोन पाय। किती पाय राहतील? दोन पाय, म्हणजेच कोळ्याला दोन पाय जास्त असतात, कोणापेक्षा? झुरळापेक्षा। आता पुढचं गणित पाहूया। चित्रावरून उदाहरण तयार कर व सोडव। आता चित्रावरून तुम्ही उदाहरण तयार करायचंय व सोडवायचंय,
पण तुमच्या मदतीला मी सांगतो. एका झाडावर बघा, आता चित्रात दिसते, एका झाडावर पहिल्या झाडावर किती आंबे आहेत? नऊ. किती आंबे दिसत आहेत? नऊ. किती खाली पडलेले दिसायलेत? सहा. किती खाली पडलेले दिसायलेत? सहा. मग ह्याच्याहून गणित तयार करू. एका झाडावर नऊ आंबे होते, त्यातील सहा आंबे खाली पडले, तर किती आंबे शिल्लक राहिले? बघा, नऊ आंबे वजा सहा आंबे. आता गणिती क्रिया करायला होतो आपण. नऊ आंब्यातून सहा आंबे गेले, तर झाडावर किती आंबे राहिलेले दिसते? एक, दोन, तीन. तीन आंबे. किती आंबे शिल्लक राहिले? तीन आंबे. नऊ आंब्यातून सहा आंबे गेले, तर तीन आंबे राहिले.